आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे सर आहेत. सर, गोविंदराव पानसरे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, आता त्यांचं निधन झालंय, कोणत्या शब्दात तुम्ही याचा निषेध व्यक्त कराल? निषेध करायच्या आधी मला स्वतःला जे अतिशय सांगता येणार नाही अशा प्रकारचं एक दुःख झालं, त्याचं एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या सालस आणि सज्जन माणसाचा अंत व्हावा हे मला अतिशय दुःखदायक असं वाटलं. कारण ते अगदी तळातल्या सगळ्यात खालच्या माणसाचे आधार होते आणि मी कोल्हापुरात स्वतः पाहिलेलं आहे की ते अगदी मुक्तद्वार त्यांचं कोणालाही असायचं, कोणाचीही मदत करणं, कशाही पद्धतीने प्रश्न सोडवणं, याच्यात त्यांचं आयुष्य गेलं. आणि कधीही त्यांच्या मनात काही कोणाबद्दल द्वेष किंवा कोणाच्या विरुद्ध ते कधी हिणकस पातळीवरून गेले असंही मला कधी आठवत नाही. असा एक मोठा माणूस आपल्यातून जाणं आणि ज्यांनी कधीही प्रसिद्धीची किंवा दुसऱ्या कशाची आशा ठेवली नाही आणि फक्त काम केलं अशी ध्येयवादावर निष्ठा असलेली माणसं फार थोडी आहेत, असा माणूस जाणं एक मला पहिल्यांदा अतिशय दुःख झालं. आता दुसरी जी तुम्ही म्हणाल निषेधात आहे, याचा निषेध व्यक्त करताना अनेक गोष्टी याच्यात लक्षात येतात की आपल्या हे परंपरात काही बसत नाही असं एक मला वाटतं. कारण आपल्याकडे फार आधीपासून मोठमोठे संघर्ष झाले, आपल्याकडे गौतम बुद्धासारखे, अजित केशकंबळीसारखे अतिशय मोठे विद्रोही लोक झाले की ज्यांनी आहे ती सगळी सगळं जे काय एस्टॅब्लिशमेंट पाहतो अगदी औरंगजेबापर्यंत अशा इतक्या खालच्या लेवलला कोणी गेलेलं नाही. म्हणजे आपण असं पाहतो की शिवाजीची सुटका झाली तेव्हा शिवाजीचे जे दोन ब्राह्मण अधिकारी तिथे अग्रत राहिले होते तर त्यांना काही त्रास झाला नाही औरंगजेबाच्या काळात. एवढंच नाही तर त्या काळातले जे काही तिथे शिवाजीचे लोक होते त्यांनाही कधी कोणी अशा दुष्ट पद्धतीने वागवलेलं नाही. आणि ब्रह्मगुप्तासारखे आपल्याकडे लोक झाले की ज्यांनी आर्यभट्टाचं जे काही म्हणणं होतं ते आपल्या परंपरेला धरून नाही, राहू आणि केतू हे सूर्याला गिळतात चंद्राला गिळतात असं पुराण असताना हे म्हणतायत की पृथ्वी गोला येणं राहू केतू नाहीच, अशा पद्धतीचे आपल्याकडे विद्रोह झाले आणि त्याचं नुसतं आपण फक्त विचारांनीच त्याचा सामना केला. आणि म्हणून आपली संस्कृती आपण जगातली अत्यंत उच्च दर्जाची म्हणून अभिमान बाळगण्यासारखी आहे. या हिंदू संस्कृतीचा अभिमान आपल्याला याच्यामुळे वाटतो की आपल्याकडे हे सगळे प्रवाह नांदत आले आणि आपण सभ्य मार्गांनी सज्जन रीतीनेच त्याचा पुरवठा. परंतु हा जो काही तालिबानी आणि आपल्या परंपरेला न शोभणारा जो प्रकार होत चालला आहे गेल्या वर्षापासून आपण दाभोळकरांच्यापासून पाहतो की चांगल्या लोकांच्याच मागे ही पिढा लागणं हे निषेधाच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि याचा आता आपण मुळासकट विचार करावा लागेल. कदाचित आपल्याला याच्यासंबंधी जे काही कायदेशीर बदल किंवा तरतुदी करायला लागतील त्या तातडीने केल्या पाहिजे, नाहीतर आपला पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान व्हायला काही वेळ लागणार नाही. सर, तुमच्या कोणत्या आठवणी तुम्ही सांगाल पानसरे सरांसोबतच्या? काय, मी एक 10-15 वर्षापूर्वी एका चर्चासत्राला त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांची माझी पहिली गाठ झाली. ते असेच नेहमी गराडत असायचे, कोणाचं काही काम कोणाचं काही काय, त्यावेळी काहीतरी झाडूवाल्यांचं आणि किरकोळ काहीतरी 5-10 रुपये वाढून देण्याचं असं काहीतरी आंदोलन चाललं होतं, त्याच्यात ते सक्रिय होते. आणि मला त्यांच्याबद्दल त्यामुळे आदर वाटायला लागला की आपण की नुसत्याच संस्कृतीच्या गप्पा मारतो पण ही पण एक संस्कृती आहे की जी असे लोक सुधारतात. आणि दरवेळी मग नंतर जेव्हा केव्हा ते भेटायचे, मी काही फार कोल्हापूरला जात नाही पण 1-2-3 वर्षांनी केव्हा तरी एकदा परत गेलो तेव्हाही त्यांचं असंच काहीतरी चाललेलं असायचं. एकदा तर त्यांचा मुलगा वारला, त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी त्यांना भेटलो आणि त्यांनी अत्यंत कडू असा तो घोट जेवढा दिसला आणि तो सार्वजनिक कार्यात पुन्हा तशीच पहिल्यासारखी बुडी मारली. आत्ताच मी बेळगावहून येताना त्यांनी मला आग्रह केला की एका भाषणाला आमच्या संस्थेतर्फे या आणि मी त्या परिस्थितीत नसताना मी एक दिवस थांबून त्यांच्याकरता भाषण दिलं. इतके ते मला आदरणीय असे होते आणि ते असे अचानक जाणं हे मला अतिशय वेदना देणारं आहे. सर, या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर पानसरेंचे असे कोणते विचार आहेत जे आजच्या पिढीने पुढे न्यायला हवेत असं तुम्ही सांगाल?
एक तर कायम खालच्या स्तरातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक त्यांचा अतिशय मोठा असा सद्गुण होता. वरच्या लोकांचे प्रश्न सुटतात अगदी प्रस्थापित लोकांना तर अनेक गोष्टींची मदत असते. कायदे असतात, पैसा असतो, नाहीच म्हटलं तर भ्रष्टाचार तर आहेच, त्याच्यातून लोक सोडवतातच. परंतु जो अतिशय तळातला माणूस आहे त्याला काही आधार नसतो. तर अशा लोकांसाठी काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हा त्यांचा मोठा संदेश पुढच्या पिढीने घ्यायला पाहिजे की आपल्याला आता आपलं लक्ष त्या स्तरापर्यंत केलं पाहिजे की जो जास्तीत जास्त आपल्यापासून दुरावत चालला आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे हे हिंसाचाराचे आणि जे काही प्रकार होत आहेत अनेक प्रयत्न, स्त्रियांचे अत्याचार, लहान मुलांना पळवून नेणं आणि एकूण अमानवी अशा ज्या गोष्टी होत चालल्या आहेत, तर याचा आपण आता आपल्या परंपरेच्या दृष्टीतून ताबडतोब विचार करून तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. या निमित्ताने लहान पुढच्या पिढीला मला सांगावं असं वाटतं. सर, नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या होऊन पण आता 1.5 वर्ष उलटलं, आता पानसरेंची हत्या झाली, अजूनही मारेकरांचा काही तपास पोलीस लावू शकले नाही आहेत किंवा सरकारचं पण हे एक प्रकारे अपयशच आहे अशीही टीका होते, यामध्ये तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? हे काय म्हणायचं, अतिशय अपात्र अशी माणसं सगळीकडे दिसत आहेत, अगदी पोलीस खात्यात काय किंवा सरकारमध्ये काय किंवा ही अशा गुन्हेगारीच्या क्षेत्रात जी जशी माणसं असायला पाहिजे तशी नाही आहेत असं दिसतं याच्यावरून. तेव्हा ताबडतोब ही सगळी मंडळी बदलणं आणि बरखास्त करणं आणि खरोखर हुशार माणसं तिथे असणं आवश्यक आहे. कारण जगात कुठेही अशा पद्धतीच्या गुन्ह्याचा शोधच लागला नाही असं होत नाही आणि तेच परत रिपीट होत आहे. आणि कदाचित हा ही एक रीतच आता होऊन बसेल की चांगल्या लोकांना संपवण्याची एक अशी पद्धतच असेल आणि जी पद्धतशीर लोक करत राहतील जे लक्षात येणार नाही. तर याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणाचा इंटेलिजन्स आपल्याकडे डेव्हलप झाला पाहिजे, नाहीतर आता आपलं काही खरं नाही. सर, यावर वारंवार अशी टीका होत गेली, आरोप होत गेले की जातीयवादी संघटनांनी हे केलं असावं अशी वारंवार टीका होते, आरोप होते आणि त्यामुळे एकूणच समाजामध्ये जातीयवादाच्या दृष्टीने आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याच्यावर तुम्ही काय भाष्य करा? एकदा काय असतं जातीयवादाचं असं असतं की एकदा तुम्ही तिरस्कार आणि द्वेष असा सुरू केला की त्याचा मुकाबला मग नंतर पुन्हा द्वेषानेच करावा असं एक सुरू होतं समाजात. कारण आता त्याच्यावरची काही एक पातळी असते, तिथपर्यंत जाण्याची काही सर्वसामान्य माणसाची कुवत नसते, त्यामुळे तो पुन्हा द्वेष करायला लागतो. आणि मग आता जर गांधीवादासारखा आपल्याकडे त्याचा बदला घ्यायची पद्धती सुरू झाल्या तर मग आपला अफगाणिस्तान आणि कुवेत आणि इराण आणि ह्या ज्या गोष्टी होतात तसा व्हायला काहीच वेळ लागणार नाही, अशीच आता आपली परिस्थिती आलेली आहे. सर, दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर आजही महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणावं का की आपण पुरोगामी नाही आता, काय सांगाल? असं म्हणताना लाज वाटली पाहिजे की आपण खोटं बोलतोय असं पुरोगामी म्हटलं की आपण खोटं बोलतोय आणि याच्यात मोठं ढोंग आहे आणि हे खरोखर पुरोगामी नाहीत असं आता आपल्याला मान्य करायला पाहिजे. असं मला असं वाटतं कुठेही दुसऱ्या राज्यात इतक्या मोठ्या माणसांना अशा पद्धतीने मारले असं माझ्या पाहण्यात नाही. म्हणजे आता पंजाबात व्हायचे व्हायलन्स, आसाममध्ये होतात, ते असे ठरवून आणि विचाराचा नाश करणं अशा पद्धतीने, म्हणजे अंधश्रद्धा नाश करणं हे फार मोठा विचार आहे आणि त्याच्यात मतभेद असले तर त्यांच्याशी चर्चा करून ते काढता येईल, पण त्या माणसालाच संपवणं असं हिंदुस्थानातल्या कुठल्याही राज्यात होत नाही. हे असं फक्त मी सांगितल्याप्रमाणे त्या तालिबानी क्षेत्रातच शक्य आहे आणि आपलं मला वाटतं आता तालिबान व्हायला सुरुवात झालेली दिसते आहे. धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. अमानवीय पद्धतीने विचारांचा नाश करण्याची एका पद्धतीने परंपरा सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्राचा तालिबान होतोय की काय अशी भीती नेमाडे सरांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.